महामेट्रो के एमडी बृजेश दीक्षित पर कैग ने गंभीर आरोप लगाते हुए राज्य सरकार को रिपोर्ट दी थी। कांग्रेस विधायक विकास ठाकरे ने नागपुर महामेट्रो के एमडी बृजेश दीक्षित की सीबीआई जांच की मांग की है और इसके लिए ठाकरे ने मुख्यमंत्री और प्रधानमंत्री को पत्र भी भेजा है। विकास ठाकरे आने वाले सत्र में इस मुद्दे को विधानसभा में भी उठाएंगे। विधायक व कांग्रेस के शहर अध्यक्ष विकास ठाकरे ने अधिवेशन में यह मुद्दा उपस्थित किया था। साथ ही उन्होंने प्रधानमंत्री नरेंद्र मोदी, महाराष्ट्र के मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उप मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस को पत्र लिखकर मांग की थी कि बृजेश दीक्षित का कार्यकाल न बढ़ाया जाए। इसी के चलते बृजेश दीक्षित सोमवार को अपना कार्यकाल खत्म कर रही हैं। ठाकरे का कहना है कि दीक्षित ने अपने 8 साल के कार्यकाल में अनियमितता दिखाई है। प्रोजेक्ट समय पर खत्म न करना, जिसे प्रोजेक्ट की कीमत बढ़ती ही रही। अपने ही लोगों को मेट्रो के ठेके देना, ऐसे काम उन्होंने 8 साल में किए थे। ठाकरे ने मांग की है कि बृजेश दीक्षित की सीबीआई जांच होनी चाहिए। मागील 8 वर्षापासून मेट्रोचा कार्यभार बृजेश दीक्षितांकडे आहे आणि त्यांनी काम करत असताना त्या कामात अनियमितता झाल्या असा कॅगचा ठपका होता। म्हणून मागच्या विधानसभेच्या अधिवेशनातसुद्धा हा मुद्दा मी उपस्थित केला होता। आणि जर एखाद्या अधिकाऱ्यावर असे ऑब्जेक्शन असतील कॅगसारख्या संस्थेचे, तर त्याला पुन्हा एक्सटेन्शन कशाला राहायला पाहिजे। उलट त्यांनी ज्याच्यावर जे ठपका ठेवला आहे, ज्या कॅगच्या अहवालामध्ये अनियमितता दाखविली आहे, त्याची चौकशी व्हायला पाहिजे। पण ती चौकशी न होता त्यांना बढती देणार होते, म्हणून मला नाईलाजानं मुख्यमंत्र्यांना पंतप्रधानांना पत्र लिहावं लागलं। आपण पाहता की एखाद्या मंत्र्यांनी काही केलं तर त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल होतो, जेलमध्ये जावं लागतं। मग एखाद्या अधिकाऱ्यावर कॅगने जेव्हा आपल्या अहवालात ठपका ठेवला आहे, त्यांनी काम करत असताना अनेक धांदली केल्या आणि अनियमित झाल्या, तर त्या माणसाला पुन्हा एक्सटेन्शन न देता त्याची चौकशी व्हावी, हीच माझी मागणी होती। आता ती मागणी पूर्ण झाली आहे। आता या संदर्भात कॅगने जो अहवाल दिला आहे, त्या अहवालात ज्या ज्या अनियमितता आहे, त्याची सीबीआयने चौकशी करावी अशी मागणी आहे आणि त्या संदर्भात मी विधानसभेत सुद्धा मागणी करणार आहे। त्यांनी आपल्या कार्यकाळामध्ये जे काम टाइम पिरियड होतं, त्या टाइम पिरियडच्या नंतर ते कामं गेले, त्याच्यामुळे त्याच्या प्रोजेक्टची कॉस्ट वाढत गेली, आपल्या मर्जीतल्या ठेकेदारांना कंत्राट देणं, कामातील अनियमितता, या अनेक त्रुटी त्या कॅगच्या अहवालात आहे। आणि तो कॅगचा अहवाल जर तो सीबीआयकडे दिला तर मला वाटते त्याची रीतसर चौकशी होईल आणि या संदर्भात चौकशी व्हायलाच पाहिजे। मला वाटते जर एखाद्या मंत्र्याच्या विरोधात आपण चौकशी करतो, जेलमध्ये टाकतो, तर अधिकाऱ्यांची चौकशी व्हायला पाहिजे। येणाऱ्या विधानसभेच्या अधिवेशनात ही मागणी मी रेटून धरणार आहे की याची व्हावी आणि या संदर्भात पाठपुरावा माझं सातत्यानं चालू आहे। हो, सीबीआय चौकशीची मागणी केली। हो, मुदतवाढ दिली नाही हे चांगलं झालं, परंतु जो गुन्हा करून गेले, मी किंवा एका कोण्या सामाजिक संस्थेने ऑब्जेक्शन घेतलेलं नाही किंवा पॉलिटिकल पार्टीचं ऑब्जेक्शन नाही, कॅगने आपल्या अहवालात त्यांना दोषी ठरवलं आहे, मग त्याची चौकशी तर व्हायलाच पाहिजे। ते मला वाटते की ते चौकशी केल्यावरच आपल्याला समजेल की किती कोटीचं नुकसान झालं आहे। ते म्हणूनच मी चौकशीची मागणी करत आहे। ब्युरो रिपोर्ट, अभिषेक पानसी।